नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झेप एआय यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। अगदी महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती बिंदू नामावली आणि सर्व डिटेल जे की कार्यालयाला मागवले आहेत आणि आराखड्यानुसार मागवले आहेत म्हटल्यानंतर याच्यामध्ये नक्कीच विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती अभी दूर नाहीये। अभी आने वाली चे इस महीने में और अगले महीने में आएगी, फिक्स आएगी विद्यार्थी मित्रांनो लागा तयारीला। कारण पोलीस भरती करायचे, जागा किती आहे आणि अर्ज कधीपासून सुरुवात होते याबद्दल डिटेल माहिती आपण पाहणारच आहोत। मित्रांनो अपडेट मध्ये काय सांगण्यात आले बघा, अपडेट आहे 18 तारखेचं। मित्रांनो 18 तारखेला अपडेट आलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की 22/12/2023 पर्यंत, कधी 22/12/2023 पर्यंत तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कुणाला आदेश देण्यात आलेला आहे, एसपींना जे की जिल्ह्याच्या प्रमुखांना आदेश देण्यात आलेला आहे की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये रिक्त किती पदे आहेत 31 डिसेंबर 2023 पर्यंतचे सर्व रिक्त पदे प्लस आगाऊचे भरायचे पदे सर्वच्या सर्व रिक्त पदाचा अहवाल अशा पद्धतीने मागवलेला आहे। आणि हे सिग्नल जेव्हा भेटतं विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, पोलीस शिपाई या पदाचं बघा, अज अज विज भज म्हणजे कास्टनुसार जेव्हा रखाने येतात आणि त्यांची माहिती मागवली जाते फक्त एका महिन्यामध्ये भरती प्रक्रियेला चालू होत असतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 15 तारखेपर्यंत वाट बघा, फक्त किती 15 जानेवारीपर्यंत वाट बघा। 15 जानेवारीला तुम्हाला अर्ज तयार असतील, अर्ज करा म्हटले जाईल, साधारण 6 महिने तुमचा अर्ज चालतील, 6 महिन्यामध्ये तुम्हाला अर्ज दाखल करता येतील। आणि विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष ग्राउंड कधीपासून चालू होईल हे सुद्धा सांगतो, कारण मार्च एप्रिल मे या 3 महिन्यामध्ये इलेक्शनचं वार आहे, सगळीकडे राजकारण होणार आहे। म्हटल्यानंतर इलेक्शनमध्ये विधानसभा लोकसभा या दोन्ही इलेक्शन झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे ऑक्टोबरमध्ये तुमचे ग्राउंडच्या लिस्ट पडते, म्हणजे तुमची ग्राउंडची प्रक्रिया चालू होईल। तुमच्याकडे आहेत महिने किती, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल, म्हणजे 10 महिने आहेत पुढले तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये सामील व्हायचं असेल, तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर नक्कीच ट्राय करायला हरकत नाही। विद्यार्थी मित्रांनो पदे कोणते कोणते येणार, पोलीस शिपाई पहिलं पद, त्यानंतर पोलीस चालक दुसरं पद, तिसरं पद पोलीस लोहमार्ग, चौथं पद पोलीस बँड्समन, त्यानंतर 5वं पद पोलीस कारागृह, त्यानंतर 6वं पद पोलीस सशस्त्र दल म्हणजेच सशस्त्र पोलीस दल म्हणजेच SRPF, सशस्त्र पोलीस बँड्समन पदक, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एवढी पद येणार आहेत, साधारण 7 ते 8 पोलीस क्षेत्रामधील पदे येणार आहेत। म्हटल्यानंतर आपण तयारी सुद्धा तेवढ्या जोमाने करणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो आपला ऑनलाईन क्लास सुद्धा उपलब्ध आहे, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास निवडायचा आहे त्यांना मी इथे माझा संपर्क क्रमांक सुद्धा देतो, 9665484048। आपलं दुसरे एक चॅनल आहे HP अकॅडमी, या चॅनलवर जाऊन डेमो बघू शकता बरं का, निवांतपणे डेमो बघून घ्या। HP अकॅडमी युट्यूब चॅनलवर माझे सर्व गणिताचे व्हिडिओ टाकलेले आहेत, मागच्या प्रश्नपत्रिकेचं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ऑफलाईन अकॅडमी सुद्धा जॉईन करायची आहे त्यासाठी आपला भोसरी पुणे या ठिकाणी शाखा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा पुढे भोसरी पुणे लागा। मग तयारीला येत्या काळामध्ये तयारी करणं गरजेचं आहे, तर येत्या काळामध्ये तयारीला काय अडचणी असतील तर नक्कीच मला या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकता। तुमचं नाव सांगायचे, जिल्हा सांगायची, तुमची अडचण सांगायचे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने येत्या काळामध्ये तयारी करू शकता। धन्यवाद, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। लाईक सबस्क्राईब शेअर आणि विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।